हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचा चहा नाश्ता जेवण माझं झालंय बरं का भावा बहिणींना चहा आणि जेवण नाही झालं तर जेवण नंतर चला तर घराचं काम चाललंय त्याच्यामुळं राडा पडलाय आणि घराच्या कामाचा आनंद बी आहे बरं का की बाबा आपलं घराचं काम चालू झालं ह्या जा आणि थोडस ही बी आहे मनात तर राहसू द्या जीवनातलं प्रत्येक काय म्हणतात का नाही दिवस सारखाच येत नाही माणसाला कधी सुख कधी दुःख आणि कशा दुःख जीवनात आल्याशिवाय सुखाची किंमत पण कळत नाही माणसाला नाही का आणि कसं आहे मसा माणस देव आपल्याला लय खुशी देतो पण माणसांना काय खुशी बघवत नाही त्याच्यामुळं माणसंच आहे ना दुःखी करतात माणसाला तर असू द्या तर आता काल शिमिट बुकिंग करायला गेली होती ना तर आता शिमिट बुकिंग करायला गेल्यावर नवऱ्याला नेला होता संघ नवऱ्याने उपकार केलं काल माझ्यावर लय मोठं उपकार केलं म्हणायचं शिमिट बुकिंग करायला आला होता ना नवरा माया संघ त्याच्यामुळं लय उपकार झाले ते, ते माझ्यावर आता ती उपकार मी आखी जीवन जरी माझं ही झालं तरी फिटणार नाही तर भावा बहिणीनं एवढं उपकार झाले ती माझ्यावर काय सांगायचं ती बरं आहे म्हणजे लय उपकार झालं व कुठं फिडू आता एवढं उपकार मी आणि कसं फिडू सांगा आता तुम्हीच कसं फिडू उपकार तर बोलायला लय शब्द आहेत तर बरं का माझ्यापाशी पण एक एक दिवस असं वाटतं नाही बोललेलं बरं लय असं वाटतं एक एक दिवस असं वाटतं की इतकं बोलावं लय बोलावं आणि बोलून सगळी जेवढी काय असेल ना भाडास तेवढी बाहेर काढावी आणि एक एक दिवस असं वाटतं वा, इतकं रडावं वा, इतकं रडावं की जेवढं मनातलं काय असेल ना ती डोळ्यातनं बाहेर काढावं असं भी वाटत तर रडायचं तर नाही बरं का कारण की रडलं की माणूस काय म्हणतं कमजोर होतो मन आहे माणसाची माणूस रडला की कमजोर झाला तर कमजोर तर नाही बनायचं बहा बहिणीनं आपल्याला कमजोर तर बनायचं नाही कमजोर बनलं की माणसं कशी आहे पुती पूत, ओळखतात म्हणजे माणूस काय म्हणतं ती आता ज्या जे त्याच्या गावचा वेगळा शब्द आहे पोती ओळखतात माणसं कमजोर झालं का नाही की आपल्या काय घरा घरच्या लोकांमुळे बाहेरच्याला बी चान्स भेटतो लय तसंच होतं सोशल मीडिया बी होतं काय काय टायमाला घरच्यामुळं बाहेरच्याला बी बोलायला लय चान्स भेटतो आणि चान्स तर ता, तशी तर लोक बघा सगळ्याच प्रकारे नावं ठेवतात आता आपलं घरचंच माणूस नाही धरतात जगाला बोलून काय फायदा नाही का आपला शिक्का खोटा तर जगाला बोलून काय फायदा जाऊन द्या घराला आता पाणी मारले बरं का मी सकाळी उठलं की पाणी मारलं घराला घराचं काम चाललंय आनंद आहे मला की आपल्या घराचं काम चालू झालं त्याचं आणि बोलणाराला बोलू द्या काय बोलायचं ती आणि छानस मारणाऱ्यांना बी मारू द्या काय मारायचं ती तू का उन्हात फिरती का बाई शिवणे आहे का पुढची डोक्यावर घेऊन हे पूर्वी बटाटन चपाती हे झा काय बोलू बी वाटत नाही भाऊ बहिणीनं एवढ्या ह्याच्यात तर मन बी लागत नाही कशावर का पण काय तुम्हाला सांगते देवाने आपल्याला देव मस्व देवा देवापशी काहीच नाही देव सगळ्यांना सुखी ठेवतो देवाच्या मनात काय असतं आहे का आता जशी प्रत्येक आई बापाची इच्छा असते ना की आपली लेकरं ले सुखाने समाधानाने राहावं तसं देव आहे ना देव देव पण प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक माणसाला माणूस कुठल्या गोष्टीला काय टायमाला देवाला दोषीकार ठरवतो ज्यावेळेस आपल्या जीवनात थोडं संकट येईल दुःख येईल त्यावेळेस माणूस देवाला दोषीकार ठरवतो पण देवाचा काय दोष नसतो त्याच्यात नश दोष असतो तर आपल्या नशिबाचा आणि आपल्या कर्माचा देवाचा काय दोष नसतो त्याच्यात देव आहे ना देव सगळ्याला सुखी ठेवतो आणि ठेवण्याचा म्हणजे देव सगळ्याला सुखीच ठेवत असतो पण माणूस आहे ना प्रत्ये ज्या वेळेस आपल्या जीवनात काही जर प्रॉब्लेम जर आलं तर माणूस देवाला दोष देतो देवाला दोष देऊन काय उपयोग नसतो कारण की आजपर्यंत आपण देवा पुढं जरी हो का स्वार्थी तर प्रत्येक माणूस स्वार्थी आहे बरं का माणूस माणूस यो स्वार्थी हो आहे भाऊ बहिणीनो का माहितीये का देवाकडे गेला तरी देवाकडून सुद्धा देवा पशी जायचं म्हणलं तरी देवाकडे सुद्धा अपेक्षा घेऊनच जातो त्याच्या एक, एक नारळ फोडल पण त्याला देवाकडे कितीतरी मागणी मागल माँण। ही आमकं कर माझं ती तमक कर मी तुला ही दिन तुझं माझंही एक काम कर माझं ती काम कर आणि त्या देवाचाच नारळ घेऊन देवाला फोडतो देवानेच नारळ घडावला म्हणून तर देवाचाच नारळ देवाला फोडणार म्हणजे देवा, देवा आप काय म्हणतात का नाहीत त्यातली गंमत देवाचाच नारळ देवाला फोडायचा आणि देवाकडून कितीतरी अपेक्षा मागणी करायची माणूस आई स्वार्थीच हा तर म्हटलं चला एकतर बऱ्याच लोकांना प्रत्येक गोष्टीचा त्रास असतो बरं का पण कसं असतं आता ही सोशल मीडियावर असल्यामुळं आपल्याला आपलं काय आपल्या काय गोष्टी बाहेर येते त्या आणि त्याच्यामुळं त्रास होतो माणसाला पण जीवनात एवढी गोष्ट तर खरी सत्याने जी माणूस वागल ना त्याला तर लई त्रास आहे ह्या जगा आता सत्याने वागणाऱ्या माणसाला भरपूर त्रास आहे त्यामुळं सत्यपणा सोडून द्यायचा सत्य वागायचं नाही आणि त्रास करून जीवाला घ्यायचा नाही आज काल कसं आहे माहितीये का ही कलियुग कल आहे कलियुग ही तर फक्त खोट्याचा बोलबाला आहे कलियुगात फक्त खोट्याचा बोलबाला आहे सत्याला चिंगरून मारतात ह्या कलियुगात पण कसं असतं सत्याचा न्याय निवाडा देऊ करणारा असतो त्याला माणसाची गरज नाही सत्याला माणसाची गरज नाही त्याचा न्याय निवाडा करायला माणसं नाही लागत त्याचा न्याय निवाडा करायला देव असतो देव आणि देव आहे ना सत्याचा न्याय निवाडा करतो त्याच्यामुळं माणसं साथ सोडतेल पण परमेश्वराने साथ सोडली नाही पाहिजे माणसाची तर परमेश्वराची साथ पाहिजे असली ना तर माणसाने सत्य सोडायचं नाही आणि माणसांची पाहिजे असली तर कसं आहे हका हो शेवट आहे ना ह्या जगा दुनियात सगळी खोटच बोलायला आले ती खरं बोलायचं कुणी नाही आलं पण काही लोक आहेत बरं का एक वचनी एक तत्वी असे सत्यन राहायला वागायला बघतात पण काही लोक त्यांना आहे ना त्या सत्याचा मार्ग सोडायला बी मजबूर करतात जो मार्ग असतो ना सत्याचा ती सोडायला मजबूर करते ती काही लोक आणि लोकांमुळेच माणूस एखादा जर सत्यने चालणारा माणूस असला ना तर काय त्या लोकांमुळेच सत्याचा मार्ग तो सुटतो आणि खोट्याचा मार्ग धरतो या तर ह्या दुनियात ही चालू आहे भावा बहिणी नो मरणाऱ्याला ना मरू नाही तर जगणाराला ना जगू द्यायचे नांदणार नेला नादू द्यायचे नाही तर पळून जाणार नेला पळून जाऊ द्यायची तर पाय पाय चालणाराला पाय पाय चालू द्यायची तर घोड्यावर बसणाराला घोड्यावर बसू द्यायची तर फाटकी कपडे घालणाराला फाटकी कपडे घालू द्यायची तर चांगली कपडे घालणाराला चांगली कपडे घालू द्यायची तर चांगलं राहणाराला चांगलं राहू द्यायची तर वाईट राहणाराला वाईट राहू द्यायची नाहीत म्हणजे ही दुनिया दुनियाची ही रीत आहे रीत या दुनियाची रीत आहे ही ज्यो तो माणूस आहे ना ज्याची त्याची सोच वेगळी असते ज्याची त्याची म्हणजे एक कुठली गोष्ट करण्याची पद्धत एकट वेगळी राहती तसंच जो तो आपापल्या पद्धतीनं आपापल्या आप ह्यानी जगत असतो तर त्याला आपल्या म्हणण्यानुसार जगाय लावणं ही माझी चुकीच आहे कारण की जर आता माझं माझं जर काय वागणं पुढच्या माणसाला पटायचं नाही पुढच्या माणसाचं वागणं मला पटायचं नाही म्हणजे असं ज्या त्याची जागण्याची रीती वेगळी असते ना पण काय काय लोकाचं कसं तर आपलं नियम पुढच्या माणसावर लागू करायचं असं म्हणजे जगात चालू आहे आपल्या म्हणण्यानुसारच ते पुढचा माणूस वागला पाहिजे राहायला पाहिजे आता तुम्हाला सांगते डोकं तर लई गरम होतंय बरं का माझं बोलू वाटत नाही मला त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगते संध्याकाळी लाईव्ह घेतली होती अकराच्या सुमारात मला बोलूच वाटलं नाही म्हणजे बोलूच वाटत नाही मला अलीकडं अलीकडं तर जास्त मी तुम्ही तर बघताय मी एकदा भडाकली की भडाकती पण जास्त मी बोलत नाही म्हणजे बोलू वाटत नाही मला मी एकदाच काय असेल ते असतं माझं कारण की बोलून बोलून आहे ना माझं बी डोकं आहे ना पार पावरवर गेलेलं आहे काही गोष्टीत कसं आहे माहितीये का आपला जिथं दोष नाही तिथं आपल्याला पण दोषकार ठरवल्या जातं कुठल्या बी गोष्टीला लय वाय ताकून जीव गेलाय भाऊ बहिणीनं पण कसं आहे माहिते का आपल्यासाठी बघा प्रत्येक माणूस आपल्या स्वतःसाठी जगायला नाहीयेत दुसऱ्यासाठीच जगायचंय दुसऱ्यासाठीच करायचं आता कसं आहे ही देवाने दिलेली एक ही आहे रीत रीत कि जन्म घ्यायचा खाली हात आय आहे खाली हात जे आहे गा गाणं तर ऐकलंच असल तुम्ही तर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणूस काय स्वतःच्या मानण्यानुसार काही जगू शकत नाही म्हणजे स्वतःला जगू देत नाहीत माणसं ती जीव जीवनात म्हणजे काय जन्म घ्यायचा एक आणि ती जी आपली लेकर बाळ आहेत कुठं काय त्यांच्यासाठी करून ठेवायची कीर्ती करून ठेवायची आणि आपल्या मार्गाने आपण जायच कीर्ती करायसाठी जन्म तर स्वतःसाठी घेतलेलाच नाही कुणी पुढच्या माणसाला म्हणजे दुसऱ्यासाठीच घेतलेला आहे आणि आपल्याला काय कोण मी गेल्यावर कुणी नाव बी घेत नाही भाऊ बहिणी लय तिलाय ले दोन दिवस रडते ती किती बी जीवातला असू द्या किती बी जीवातला असला ना माणूस तरी दोन दिवस रडतो तिसऱ्या दिवशी ते नाव सुद्धा नाही घेणार ते माणसाचं लय तिलाय वर्षभर लईच जर आटूट प्रेम असलं ना जीवाच्या पलीकड तर एक वर्षभर तिथून थोडं मग माणूस विसरून जात सगळ्या गोष्टी असू द्या असू द्या <laughs> शेवट जन्म आहे म्हणल्यावर सगळ्या गोष्टी येणारच नाही का चला पाणी मारायचं आहे अजून मला गाडी भाऊ बहिणीनं ही यायचं आहे ना आज मटर यायचं आहे घराचं आपल्या तर काल घराचा दरवाजा ही झाला पाडून अजून आता आज का रविवार असल्यामुळं आज मी काल बुकिंग केलंय शिमिट येईल आता शिमीट काय आहे तुम्हाला खरं सांगू का मी काल पुरीला मी लावली नवऱ्याला शिमिट शिमिटाला म्हणजे बोलवायला तर नवऱ्याला वाटायला लागलं आहे की माझ्याशिवाय हि काहीच नाही अरे बाबा करायचं म्हणले हो का पैसे पाणी तर मलाच द्यावं लागते तर या तुम्ही जर बघताय तुम्हाला सांगायची गरज नाही पण मी काय म्हणते एक मान सम्मान असतो माणसाचा आज जर मी जर समजा तिथं गेली असती मी गेली बी असती केलं बी असतं बुकिंग पण आज तुम्हाला सांगते तालुक्यातली म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातली बी सगळी आपल्याला वाळगते ती व्हिडिओच्या दौरान दौर दरम्यानच तर उद्या म्हणलीच असते की बाबा आज मी जाऊन जर समजा काही गोष्टी केल्या असत्या ही आता कसं गड्या माणसाची काम आहेत ही मोठ्या मोठ्याले कामं म्हणजे गड्या माणसाची आहेत एक बाय माणूस जर जाऊन केली एका बाया माणसानं जर जाऊन केलं समजा ती काम तर त्या नवऱ्याला इमेज नाही राहायची म्हणजे एक बाईचा सगळ्या गोष्टी करते म्हणजे नवऱ्याला काय राहिलंच नाही ना काय म्हणजे जी, जी नवऱ्याचा मान असतो ती मान जर नवऱ्याला दिला, मा, दिला तरी जी ती नवऱ्याला पटाणा मानल्यावर मग काय करायचं कुठल्या पद्धतीनं त्या बाईने जगायचं तुम्ही सांगा बा बहिणीनो कोणत्या पद्धतीनं त्या बाईने जगायचं जर सगळ्या मान जी मान द्यायचा ती जरी नवऱ्याला दिला तरी नवरा म्हणतोय की माझंच खरं ह्या बायला माझ्याशिवाय कुणीच नाही ह्या बाईचं माझ्याशिवाय काय होणारच नाही व्हाचं म्हणल्यावर सगळं होईल सगळं होईल व्हायाचं म्हणल्यावर करायचं म्हणल्यावर सगळं होईल करीन मी पण कसं असतं एकदा जर मी डोक्यावर डोक्यात आणि मनाव जर घेतलं ना तर आपली किंमत तिथं झिरो राहील आपली किंमत काय राहील तिथं झिरो जे पुढचा माणूस आहे ना त्याची किंमत तिथं झिरो होणार सगळ्याच्याच नजरात आता राहिली गोष्ट तर आता ही व्हिडिओच्या दौरान बघणारी माणसं तरी काय मी म्हणते जी व्हिडिओच्या दर दरम्यान जी बघतात लोक ती तरी लांब आहेत पण ज्यावेळेस आपण आपल्या एरियात आपल्या गावात झालं आपल्या तालुक्यात झालं ज्यावेळेस आपण फिरल त्यावेळेस तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण बाहेर जाऊ आपल्या एरियात तालुक्यात तेव्हा आपल्याला जो मान सम्मान जी भेटतो ना त्या माणसाकडून तो भेटणार नाही एवढं कधी पण त्या पुढच्या माणसाने लक्षात ठेवायचं आणि मग त्या मोठ्या मोठ्या बाता करायच्या करायला मी काय मी सगळं करेन भाऊ बहिणीनं करायला काय झालं कोण काय आईच्या पोटातून शिकून येत नाही कुठली गोष्ट करायला पण ती कसं असतं एकदा मान घसारला ना कि तो घसारला जो आपल्या शेजारी पाजारी आपल्या गावात ह्याच्यात जी आपली चार माणसात जी एक वरमान करून बघायची जी ही आहे ना म्हणजे वरमान करून जी माणूस चालतो ना ती इमेज घसार ना तिथं आपली किंमत झिरो होणार ज्यावेळेस सगळं जी गड्याची कामं मोठी मोठी असतात ना ही जर बाईनी हातात घेतली ना तर तो नवरा काहीच कामाचा नाही राहिला मग म्हणायचं तरी करती ना दिती मान मा, मान सम्मान तरी जर घेता येत नसेल तर त्याला पुढं कसं आहे शेवट ज्याचं त्याचं कर्म आपण स्वतः मग आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय असं समजायचं कसं आहे माणसाची एक सहन करण्याची देवाने दिलेली शक्ती असते माणसाला आणि जोपर्यंत सहन होत आहे ना तोपर्यंत कुठला बी माणूस त्याची शक्ती जोपर्यंत त्याला साथ दिल ना तोपर्यंत ते सहन करत असतो काही गोष्टी पण त्याच्या सहन करण्याचा अंत कधी कुणी बघू नाही त्या पुढच्या माणसाचा जी सहन करण्याचं जी शक्ती असती ती जर संपली ना त्यावेळेस सगळं संपलं म्हणायचं आपलं हाल खायला कुत्र राहणार नाही तिथं त्याच्यामुळं मर्यादा काय कुणी वंडावी नाही मला असं वाटतंय तर चला भाऊ बहिणी जास्त काय बोलणार नाही घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटीन मग पुढच्या मध्ये मी काय आज काय मला काय घरातलंच हाय ही काम मटेरियल ही यायचंय बोलावलंय गाड्या येथे आज मटेरियल ही खाली करायचं आणि तो मला सांगते पाणी मारायचं दुसरं काय नाही काम आणि एक हाय बर का थोडासा भीम मोकळा करायचं काम आहे बघू आता त्याचं काय होत आहे लावीन मग जर भेटलं कुणी तर रोजाने लावूनच गिन करून पुणे करल होय काम पुणे करल होय का पुनीचं काय हातपाय मोडल्या तैवय काम नाही करायला हा पुणेच काय लोळीखुळी आहे का काम नाही होणार पुणेला पुणेच पुनीला सगळं सगळं येतं पुणे काय अडाणी नाही पुणे आईच्या पो पुणेच नाही पुनीच जाऊ द्या कुणीच आईच्या पोटातनं शिकून येत नाही ज्या कुठलाच मार्ग उरत नाही ना त्यावेळेस स्वतःलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागत्या